रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबावं यासाठी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील चित्रकार सचिन खरात यांनी अनोखं पेंटिंग काढलंय. दिनेश उंबरजे या 25 वर्षीय तरुणाच्या अंगावर नो वॉर स्टॉप वॉर असा संदेश देणारं पेंटिंग काढण्यात आलंय. सोलापूर शहरातील विविध भागातून हा तरुण फिरणारे सचिन खरात यांच्या वेगळ्या पेंटिंगचं सोलापुरातून कौतुक होत आहे. नमस्कार, यस न्यूज मराठीच्या माध्यमातून आज आपण एक वेगळा प्रयोग पाहणार आहोत. आज रंगपंचमी, रंगात रंगुनी साऱ्या, रंग माझा वेगळा असं सांगत आपण बघतोय की तरुणाई रंगामध्ये न्हाऊन गेली आहे. मात्र सोलापूरचा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रकार सचिन खरात यांनी वेगळ्या पद्धतीचं पेंटिंग करून आज रंगपंचमीच्या दिनानिमित्त एक वेगळी कन्सेप्ट जगासमोर मांडली आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की रशिया आणि युक्रेन या युद्धाचे पडसाद देशभर नव्हे जगभर उमटले आहेत. या नक्की रंगपंचमीच्या दिनानिमित्त सचिननं नक्की काय कन्सेप्ट राबवली आणि दिनेश उंबरजे नावाच्या तरुणावर हे काय कन्सेप्ट साकारली हे आपण सचिनकडून ऐकूया. सचिनजी, काय नक्की कन्सेप्ट आहे? पहिल्यांदा तर मी तुम्हाला आभार मानतो की तुम्ही हे न्यूज कव्हर करताय, त्यासाठी मी माझं एक सौभाग्य आहे. कारण आज भारत देशामध्ये नव्हे जगामध्ये एक वेगळंच कॉन्सेप्ट चालू आहे की युक्रेन आणि रशियाचं जे युद्ध आहे, एवढं मोठं युद्ध चालू आहे. जवळपास 30-35-40 1.5 महिना ओलांडून गेला पण युद्ध काही संपेना. पण मला असं वाटतं की या युद्धातून इतकी हानी होत आहे आणि फार विद्यार्थी त्याच्यातून दगावले गेलेले आहेत. भारत देशातले काही आणि जगातले वेगवेगळ्या ठिकाणाचे विद्यार्थी जे पुढं जाऊन काहीतरी होणार होते आणि काहीतरी त्यांचं एज्युकेशन होणार होतं आणि काहीतरी मोठ्या पदावर ते जाणार होते, पण ते आज नाहीसे आहेत. मला इतकं मला थोडंसं स्वतःलाच वाटलं की बाबा आपण काय करायचं, कारण आपण या भारत देशात राहतो. भारत देशाच्या एका छोट्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रात आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं गाव आहे, सुंदर असं शहर आहे माझं सोलापूर, मी तिथे राहतो. तर माझ्या सोलापूरकडून काय मेसेज जावा, तर मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय पातळीवर हाच मेसेज जावा, नो वॉर स्टॉप वॉर हा एक माझा स्वतःचा मेसेज आहे आणि तो आज या रंगपंचमीनिमित्त मला माझ्या रंगातून काहीतरी समाज कार्य किंवा समाज प्रबोधन कार्य करण्याचा एक मला संधी मी स्वतः उपलब्ध केलेली आहे आणि समस्त सोलापूरकरांकडून भारत देशाकडून माझं छोटंसं हे वाक्य आहे, नो वॉर स्टॉप वॉर. नक्की या दिनेश सचिनजी, या दिनेश उंबरजीच्या ज्या अंगावरती आपण चित्र काढलं याला किती वेळ लागला आणि ही नक्की कौशल्य कोणतं आहे? याला आपण जवळपास 1 ते 1.5 तास लागला आणि हे जे चित्र जे आहे हे फेस पेंटिंग किंवा जे आपण शरीरावर काढणारे जे पेंटिंग्स असतं त्या म्हणजे ते वेगळ्या पद्धतीचे रंग असतात त्याचे आणि हे फेस पेंटिंगचे रंग असतात आणि ह्या रंगातून आपण हा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहोत. ज्यांच्या शरीरावर चित्र काढलंय असे दिनेश उंबरजी आपल्यासोबत आहेत, त्यांची काय भावना ती आपण ऐकूया. चित्रकार सचिन खरात सरांनी माझ्या अंगावर काढून खूप काही संदेश देण्याचा उपयोग करण्याचा हे करत आहेत, तर मला खूप अभिमान वाटतो की माझ्या शरीरावर त्यांनी हा पेंटिंग काढून निरोप दिलेला आहेत. ही सोलापूरकडून धन्यवाद. धन्यवाद सचिनजी, आज आपण वेगळ्या धाटणीतलं एक चित्र सोलापूरकरांसाठी उपलब्ध करून दिलं आणि हा दिनेश उंबरजे हा तरुण हे चित्र घेऊन आज दिवसभर सोलापूर शहरातल्या विविध भागात फिरत आहे. सचिननं दिलेलं ही अनोखी सोलापूरकरांसाठी भेट नक्कीच सोलापूरकरांसाठी एक वेगळी पर्वणी आहे. सचिनला यस न्यूज मराठीच्या माध्यमातून खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा. जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.